सबको सादर सविनय सप्रण आजच्या या दोन दिवसाच्या मीटिंगमध्ये श्रीमान गंचार्य सर आणि श्रीमती निनाताईंचे जे बहुमोल मार्गदर्शन आपल्याला मिळाले आहे. सरांनी एक छोटस उदाहरण दिलं होतं सिंहावलोकनाचं. सिंह जसा दोन चार पावलं चालल्यानंतर थोडासा मागचा आढावा घेतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा पुढे चालत असताना आपल्या मागून येणाऱ्या टीमसाठी थोडस मागं वळून पाहायला पाहिजे आणि नुसत्या बोलल्याने बोलाची कढी आणि बोलाची भात याने काही पोट भरत नाही. तेव्हा आपण नुसतं बोलून लोक ऐकणार नाही तर ते कृतीतून करून दाखवलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे त्यांनी दिमागातून कचरा काढून टाकायचा, दिमाग खाली झाल्यानंतरच त्या खाली दिमागामध्ये चांगली वस्तू काहीतरी घडता येईल. जसं संध्येच्या एका मंत्रामध्ये येतं, विश्वानि दुरितांतरास्व यत् भद्रं तन्नास्व, की हे प्रभू आमच्यातील जे दुःख आहे, दुर्गुण आहे, दुर्व्यसन आहे, दरिद्री आहे, दरिद्रता आहे, ती सगळी काढून टाका आणि त्याच्या जागेवर सुख, सद्व्यसन, सद्विचार हे आमच्यामध्ये येऊ द्या. त्याप्रमाणे मनुष्याने जीवनामध्ये नुसतं दगडाचा देव बनून राहिला, त्याला सिंदूर लावला तरी पुत्र त्याच्यावर उतल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण नुसतं सेंद्राचा देव नाही म्हणायचं तर खरे खरे चालते भक्ते देव म्हणायचं आहे. आणि ईश्वराने सुद्धा मनुष्याला नेहमी धनी म्हणून राहण्याची प्रेरणा दिलेली आहे वेदांमध्ये. वयम श्याम पतयोरैनाम, हे प्रभू आम्ही धन ऐश्वर्यांचे स्वामी म्हणावे. स्वामी म्हणजे मालक, गुलाम नाही. गुलाम बनल्यानंतर मनुष्य वाईट मार्गाने सुद्धा धन कमावण्याचा प्रयत्न करतो, तर आपण स्वामी बनण्याची प्रेरणा इथून घेऊन जायची आहे. आणि या शिबिरातून एक टीमवर्क, एक अग्नीला थुंकला येतो सबको साथ लेकर के चलना है, ते या सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ, एकमेका साह्य करोगे रघुसुपंथ, हे या टीमच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या मार्गदर्शनाचा आपण त्याला वाया जाऊ द्यायचं नाही आणि नक्कीच याचा सदुपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व दृष्टीनं, शारीरिक, आत्मिक, सामाजिक सर्व दृष्टीनं आपण पुढे जाऊ, त्यासाठी माझा सुद्धा उत्साहवर्धन झाला. आणि भट सर आहेत, खेदळ सर आहेत, जे भगवत बाबा आहेत त्यांचे चिरंजीव शरद भाऊ आहेत, या सर्वांनी वेळोवेळी मला या गोष्टीविषयी जाणकारी दिली आणि खऱ्या अर्थाने ते या मार्गातले गुरु आहेत. तेव्हा त्यांना जे जे गुण आपण त्यांच्याकडून घेतो ते आपण त्यांना गुरु मानलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. अशा प्रकारे आपण या टीमच्या माध्यमातून आणि शरीर, आत्मा, तन, मन, धनाने आपण श्रीमंत व्हायचा प्रयत्न करायचा आहे सर्व गोष्टींसाठी. कारण आपण दवाई कोणाला दिली आणि त्याने जर तो बरा झाला तर नुसते पैसेच मिळणार नाहीत आपल्याला, तर दुवा सुद्धा मिळतील. त्यासाठी आता या महिन्याचं टार्गेट कमीत कमी 10 गीतांचं आणि किमान 2 व्यक्ती जोडण्याचा मी प्रयत्न करेल. कारण माझ्या पाठीमागे कार्यभावी आहे, 98 वर्षाचे वडील आहे, 91 वर्षाची आई आहे, एक गाई वेचळा आहे, सर्व कार्य करून दवाखाना बघून मला सर्व काही करावं लागतंय. तरी सुद्धा मी पूर्ण ताकदीने एवढी ऊर्जा आहे आणि सरांकडून, मॅडमकडून, बाबांकडून जी ऊर्जा मिळाली आहे, तुमचा जो सहयोग लागलेला आहे, त्या सर्व ऊर्जेचा नक्कीच सदुपयोग करण्याचा प्रयत्न.